मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतलेल्या मनोज जरांगे यांना ओबीसी समाजातील नेते छगन भुजबळ हेच अनेक दिवसांपासून प्रखर विरोध करतायत. आमच्या ताटात येऊ नका, ओबीसींवर अन्याय करू नका अशी विनंती करत भुजबळ सरकार विरोधात उभे ठाकलेत. मात्र या अतितटीमध्ये सरकारने मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्यात. सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राची वाट सोपी करून दिली. त्यामुळे होय नाही करत अखेर बहुतांश मराठा समाज ओबीसीमध्ये येणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच सरकारच्या या निर्णयाविरोधात छगन भुजबळांनी शड्डू ठोकल्याचं समोर आलं. एकाकी पडलेल्या छगन भुजबळांनी ओबीसींसाठी लढण्याचा निर्धार केलाय. सरकारने ओबीसींच्या ताटातलं हिसकावून मराठा समाजाच्या ताटात टाकल्याचा गंभीर आरोप करत भुजबळांनी शड्डू ठोकलाय. यासोबतच छगन भुजबळांनी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी पुढील महिनाभराची रणनीती आखली. नेमकी ही रणनीती काय आहे, भुजबळांनी सरकार विरोधात लढाईचं धोरण कसं स्वीकारलंय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अमोल, तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर छगन भुजबळांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावत काही ठराव मंजूर केलेत. त्यातील पहिला ठराव म्हणजे राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 ब दिनांक 26 जानेवारी 2024 नुसार मसुदा काढलाय. यामुळे ओबीसी समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. आपला हा निर्णय मूळ ओबीसींवर अन्याय करणारा असून हा मसुदा रद्द करण्यात यावा असा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आलाय. यासोबतच दुसरा ठराव म्हणजे माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती. ही समिती असंविधानिक असून मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा प्रमाणपत्रांच्या वितरणाला स्थगिती देण्यात यावी. त्याचं कारण म्हणजे मागासवर्ग आयोग नसतानाही मराठा समाजाला या समितीच्या शिफारशीवरून कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात येत असल्याने प्रमाणपत्रांच्या वितरणाला स्थगिती देण्यात यावी असा ठराव देखील या बैठकीत करण्यात आलाय. या बैठकीतील तिसरा ठराव म्हणजे भारतीय राज्य घटनेनुसार संबंधित जातीबाबत आसक्ती नसलेले सदस्य नियुक्त करणं अपेक्षित आहे. मात्र न्यायमूर्ती सुनील सुकरे, ओमप्रकाश जाधव, प्राध्यापक अंबादास मोहिते यांची मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगावर बेकायदेशीरपणे नियुक्ती केली. इंदिरा साहनी खटल्यानुसार आयोगाचे सदस्य संबंधित जातीशी आसक्ती असलेले नसावेत असं असतानाही त्यांची नियुक्ती करण्यात आली. सुनील सुकरे हे तर मराठा समाजाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोग व शिंदे समिती रद्द करण्यात यावी असा ठराव या बैठकीत करण्यात आलाय. ओबीसीच्या बैठकीतील ठरावानंतर छगन भुजबळांनी पुढील महिन्यात रणनीती देखील आखली. या बैठकीत भुजबळांनी ओबीसी समाजाला एकवटण्याचं आवाहन केलंय. आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आपण सर्वांनी गटातत तुडून 374 जातींनी एकत्रितपणे रस्त्यावर उतरून ताकद दाखवण्याची आता वेळ आली असल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलंय. तसेच भुजबळांनी ओबीसी नेते, वकील, विचारवंत, कार्यकर्ते आणि नागरिक यांना विनंती करत 1 फेब्रुवारी 2024 रोजी आपापल्या भागातील लोकप्रतिनिधींसह तहसीलदारांकडे जात आपल्या मागण्या मांडाव्यात. आपणही या देशाचे नागरिक असून लोकप्रतिनिधींना आपल्याही मतांची गरज आहे अशी जाणीव करून द्यावी. तसेच सरकारच्या या मसुद्यासंदर्भात 16 फेब्रुवारीपर्यंत लाखोच्या संख्येने हरकती दाखल करण्यात याव्यात असंही भुजबळांनी स्पष्ट केलंय. एवढंच नाही तर अहमदनगरमध्ये ओबीसींच्या एल्गार मेळाव्याचं देखील आयोजन करण्यात आलंय. येत्या 3 फेब्रुवारीला अहमदनगरमध्ये ओबीसींचा प्रचंड एल्गार मेळावा आयोजित करण्यात आलाय. ओबीसी समाजाचं आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी समाजातील वकील बांधवांनी हा अन्याय न्यायालयात पटवून दिला पाहिजे. त्यासाठी लवकरच ओबीसींची महाराष्ट्रभर आक्रोश यात्रा काढण्यात येणार आहे. त्याची सुरुवात मराठवाड्यातून होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यासोबतच राज्यातील SC ST आणि इतर सर्व समाजांनी देखील झुंडशाहीच्या विरोधात संकटाला तोंड देण्यासाठी एकत्र येऊन आमच्या आंदोलनाला साथ द्यावी असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलंय. दरम्यान एकूणच एकाकी पडलेल्या भुजबळ यांनी सरकार विरोधात लढण्याची आणि मराठा समाजाला भिडण्याची तयारी दर्शवली. या प्रयत्नात ते यशस्वी होतील का, झाले तर कितपत यशस्वी होतील हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्यासोबतच आमचं YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.